ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. श्री शाहू छत्रपतींचा निवडणूक प्रचार सुरू. मध्यवर्ती कार्यालयाचा उद्घाटन समारंभ. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ इंडिया आघाडी व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री शाहू छत्रपतींचा निवडणूक प्रचार मध्यवर्ती कार्यालयाचा उद्घाटन समारंभ करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम टेंबे रोड कोल्हापूर येथे संपन्न झाला. शहरातल्या मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन आज झालेलं आहे. या उद्घाटन प्रसंगी उपस्थित आदरणीय शाहू महाराजजी, आमदार महोदय, सर्व पक्षाचे प्रमुख आमचे सहकारी आणि जमलेले बंधू भगिनी तरुण मित्र, कार्यालय मध्यवर्ती ठिकाणी असावं अशी सर्वांची इच्छा होती आणि त्या दृष्टीनं कोल्हापूर शहरामध्ये मध्यवर्ती ठिकाणी आपण हे कार्यालय आजपासून सुरू केलेलं आहे. आपल्या सगळ्यांना माहीत आहे, महाराजांची उमेदवारी जाहीर झाली आणि या कोल्हापूरमध्ये नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक चैतन्यमय असं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. आता हे चैतन्यमय वातावरण मतात रूपांतर करण्याची जबाबदारी तुमची आमची सर्वांची प्रामुख्यानं असणार आहे. या कार्यालयाच्या माध्यमातून या शहरातल्या लोकांना, जिल्ह्यातनं येणाऱ्या लोकांना इथं आल्यानंतर काही महाराजांचा दौरा असेल, महाराजांचा नेमका दिनक्रम काय असेल किंवा काही शिष्टमंडळ भेटायचे असतील, काही समाजाची लोक भेटायची असतील, त्याची माहिती इथं गोळा केली जाईल आणि त्या पद्धतीचा निरोप तुम्हा सगळ्या मंडळींना या कार्यालयाच्या मार्फत दिला जाईल, जेणेकरून मध्यवर्ती ठिकाणी येणं जाणाऱ्या लोकांना सोयीस्कर होईल आणि शक्य असेल ज्या ज्यावेळी महाराज कोल्हापूरमध्ये असतील त्या त्यावेळी इथं थोडा वेळ येता येते का आमचा प्रयत्न असणार आहे. कारण की आता आपल्याला माहित आहे 40 दिवस आपल्या पुढे शिल्लक आहेत फक्त आणि उद्यापासून महाराजांचा 2 दिवस चंदगडचा दौरा उद्या आणि परवा 2 दिवस आहे. काल दक्षिण मतदारसंघामध्ये एक झाला, विजय उद्या आणि परवा चंदगड तुम्ही बरोबर जात आहे, त्यामुळे उद्या आणि परवा चंदगडचा दौरा महाराजांचा आपण केलेला आहे. त्यानंतर 30 तारखेला रंगपंचमी आहे आणि म्हणून 1 तारखेचा प्रोग्राम आम्ही साधारणपणे बीबी साहेब आम्ही सगळेजण उद्यापर्यंत निश्चित करू. दररोज दौरे येत आहेत, व्हॉट्सअपवर आपण ते दौरे टाकतोय. माझी सर्वच कार्यकर्त्यांना विनंती आहे, जिथं दौरा असेल, आता हे आपलं घरचं काम आहे म्हणून निमंत्रणाची वाट बघायची नाही, सगळ्यांनी दौरा आला व्हॉट्सअपवर आलं की त्या दौऱ्यात सामील व्हायचं. आपल्या परीनं जे योगदान आदरणीय महाराजांना देत आहे ते योगदान देण्याचं काम आपण सर्वांनी प्रामुख्यानं करावं अशी आमची प्रामुख्यानं विनंती असणार आहे. 40 दिवस आहेत, वेगवेगळ्या पद्धतीने आपण जातोय. दुसरी एक विनंती इथं सगळ्या लोकांना आहे की पुढचे 40 दिवस नातवाचा मुलग्याचा डीपी ठेवू नका, फक्त आपण जो डीपी दिलेला आहे, महाराजांचा डीपी आपण उद्यापासून लॉन्च करतोय, तो डीपी आपला सगळीकडे असला पाहिजे. मग आपल्या व्हॉट्सअप स्टेटसला असू दे, फेसबुकवर असू दे, सोशल मीडियावर असू दे, कारण की सोशल मीडियाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आपल्या सगळ्यांना करायचा आहे. आणि मग सगळ्या बाजूने उत्साह आहे, प्रचंड उत्साह आहे. आज देखील उद्या चंदगडमध्ये येणार म्हणजे मला आज दिवसभर 22 फोन आले, किती वाजता येणार, दौरा काय, कुठल्या गावात येणार आहेत, ज्या गावात येणार आहेत तिथं आम्ही स्वागताला त्या ठिकाणी जातो. एवढं अत्यंत चैतन्यमय वातावरण, उत्साही वातावरण आहे. हे उत्साही वातावरण मतात रूपांतर करण्याची जबाबदारी तुमची आमची सर्व प्रमुखांची येणाऱ्या 40 दिवसामध्ये या ठिकाणी असणार आहे. त्यामुळं काँग्रेसच्या लोकांना विनंती आहे, मला भेटला नाही तरी चालेल, प्रचारात राहा. शिवसेनेच्या लोकांना विनंती आहे, विजयराव संजयरावांना दिसला नाही तरी चालेल, प्रचारात राहा. आणि राष्ट्रवादी आणि सगळ्या पक्षाच्या लोकांना विनंती आहे, आपल्या नेत्याला दिसलो नाही तरी चालेल, परंतु हे शिवधनुष्य आपण कोल्हापूरच्या स्वाभिमानाचं उचललेलं आहे. कोल्हापूरच्या मातीची अस्मिता ही दिल्लीत पोचलीच पाहिजे, मताधिकार पोचली पाहिजे, ही भूमिका आपण सर्वांनी घ्यावी. आणि परवा दिवशीच करणं आमचं कार्यालय उघडायचं आणि ती आपण व्हॉट्सअप आणि सोशल मीडियावर निमंत्रण दिलं आणि आपण सर्वजण उपस्थित राहिला, त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. आता काय भाषण होणार नाहीत, मीच स्वागत आणि मीच आभार मानणार आहे, त्यामुळे सगळ्यांचं स्वागत करतो, आभार मानतो. हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. यानंतर महाराज एक 15
यावेळी कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव, शिवसेनेचे विजयराव देवणे, संजय पवार, सुरेशराव चौगले, सुनील मोदी, उदय फाळके, रामराजे कुपेकर, गोकुळ संचालक आर के मोरे, इंडिया आघाडी कोल्हापूर जिल्हा व सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. ज्यांना स्वतःचं तिकीट आणण्याबद्दल शाश्वती नाही, जे स्वतःचं तिकीट एका मिनिटात आणू शकत नाही, ते लोकांचे प्रश्न काय असतो. आणि मग महाविकास आघाडीचे उमेदवार, इंडियाचे उमेदवार आदरणीय श्रीमंत छत्रपती शिवाजीचा जनतेचा आवाज आहे आणि निश्चितपणे कोल्हापूरचे प्रश्न संसदेत मांडून सोडवते अशी आम्हाला खात्री. त्यांना त्यांच्या उमेदवारावर विश्वास नाही असं मला वाटतंय. कॉन्फिडन्स लूज झालेला आहे. 2 महिन्यापूर्वी म्हणलो होतो की यातल्या 7 खासदारांनी भाजपच्या चिन्हावर उभा राहावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. म्हणून आता ह्या सीट वाटपाची लढाई त्यांची एवढी चालू आहे, टोकाची चालू आहे. नेमकं सीट कुणाला जाणार, शिवसेनेला म्हणजे शिंदे गटाला जाणार का भाजपला जाणार, हा वाद अजून मिटलेला नाही आहे. आणि मला वाटतं संभ्रम अवस्था, लोकांना जे शाश्वत पाहिजे ते माहिती देऊ शकत नाही, महाविकास आघाडीच देऊ शकतं, हे उमेदवारीच्या निवडीपासून विश्वास आम्ही लोकांना देतो. काल जयंत पाटील साहेब आमची एक बैठक झालेली आहे. जयंत पाटील साहेबांनी काही त्याच्यामध्ये वक्तव्य केले नाही. मी पहिल्यापासून सांगत आलो की राजू शेट्टी यांच्या आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांच्याकडून शिवसेनेला ती जागा. आणि मग जोपर्यंत काल आज देखील शिवसेनेची यादी घेतली होती आणि त्यामध्ये हक्कलिंगेचा कुठेही उल्लेख नाही. मला वाटतं रवीश पातळीवर शेवटपर्यंत काही चर्चा असतात, वंचितवरून चर्चा करण्याचा प्रयत्न सकाळपर्यंत अगदी चालू होता. म्हणून मला वाटतं हा देखील निर्णय येणारा 1-2 दिवसामध्ये ठरतो. आणि पलीकडचा तर उमेदवार कुठं अजून निश्चित आहे. राजू शेट्टींचा किमान दौरा पूर्ण झालेला आहे, प्रत्येक ठिकाणी ते जाऊन आलेले आहेत. आणि मग अजून महायुतीचा सुद्धा उमेदवार विद्यमान खासदारांना मिळणार का, नवीन नाव येत आहे भाजपला मिळणार ही माहीत नाही. आणि आम्ही देखील योग्य पद्धतीनं हा निर्णय घेऊ हे मला या निमित्ताने सांगितलं. आणि चर्चा अजून सुरू आहे, चर्चा सुरू आहे. शेवटी 2-3 दिवस त्याला लागतील, कारण की दुसरा फॉर्म भरायचीच मुदत 12 एप्रिल आहे. अजून आता आपण बघतोय की अगदी फॉर्म भरायची मुदत आज असताना काही निर्णय विदर्भातले झालेले आहेत. वेळ आहे त्याला कालावधी. शेवटी महाविकास आघाडीवर आमचा प्रयत्न होता, त्यांनी आमच्याबरोबर यावर काही संघ लागतात प्रत्येक त्या ठिकाणी झालेले दिसत आहेत. परंतु तरी देखील सकाळी आज अनेक आमच्या प्रमुख नेत्यांनी विनंती केली तर ते अजून वेळ दिली नाही. अजूनही काही मार्ग निघत असले तर मार्ग काढण्याची सकारात्मक भूमिका महाविकास आघाडीची. ही चर्चा वरच्या पातळीवर सुरूच आहे त्यांची. आज सकाळी सुद्धा झाली, काही काल झाली, उद्या सुद्धा काही बैठका मुंबईमध्ये प्रतिनिधी असणार आहेत, त्या चर्चा होणार आहेत. चर्चा चालूच आहे आणि आपण जे पवारसाहेब बोलजी ते बोलत आहेत, त्यामुळे या कंटिन्यू चर्चा चालू आहे. म्हणून आम्हाला वाटतं की काहीतरी चांगलं घडावं ही आमची अपेक्षा आहे. कधीपासून सांगायला लागले तर भविष्य कधीपासून सांगायला तिथे चालू केलं मला माहीत नाही. माझी पण तिकडे जावं लागेल, बाकी कधीपासून भविष्य आम्ही सांगायला लागले. आणि जर येत नाही तर 5 टप्प्यात कसं की निवडणुका महाराष्ट्राच्या लागल्या, मग नेतेमंडळी खोडायचं काम का चालू आहे, हुसेनबींचा प्रवेश का केला, अशोक चव्हाणांना का घेतलं, विनीत देवरांना का घेतलं, असे अनेक प्रश्न आहेत. भाजप हा अवसान आणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करते, काही तथ्य त्यामध्ये नाही आहे. हे होणार नाही हे सगळ्या लोकांना माहीत आहे. लोक वाट बघत होते भाजपच्या उलट्या मार्गाकडे, ती संधी आम्हाला जनतेला आता मिळाली. तर उदयन राजांनी आज मोठं शक्ती प्रदर्शन केलं आहे, मात्र नाही. आता दिल्लीत 3 दिवस बसून त्यांची भेट न होणं हे महाराष्ट्राच्या दृष्टीनं घोषणा होणं हा अपमान तुलाच आहे, हे महाराष्ट्राची जनता बघते. आणि म्हणून
गादीचा मान कोण ठेवते आणि कोण ठेवत नाही हे उद्या महाराष्ट्राला आता आंबवलेला. अजून देखील त्यांना सांगता आहे उमेदवारीच्या बाबतीत आता आदरणीय सहकार्यांना आम्ही विनंती करतो पवार साहेब असतील, साहेब असतील, आमचे प्रभात साहेब असतील, या सगळ्या मंडळींनी यामध्ये सकारात्मक निर्णय घेतला. साताऱ्याच्या बाबतीत निर्णय होत नाही. याचाच अर्थ की सन्मान कोण ठेवतंय या राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा हे लोकांना आता कळले. महानकर न्यूज साठी युवराज पाटील सरवडे.